विविध प्रकारच्या गैरसोयींचे केंद्र आणि अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेले पनवेलचे बसागार लवकरच काढ टाकणार आहे. एसटी महामंडळाने पनवेलमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे बसागार उभारण्याचा निर्णय घेतलाय. या कामासाठी 230 कोटी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्यात. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यासाठीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेलच्या बसागाराचे रुपडे पालटलेले दिसणार आहे. कोकणचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेले पनवेल हे मुंबई ठाणे कोकण घाटमाथा या भागाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मात्र पनवेल एसटी आगाराची दुर्दशा आणि विविध गैरसोयी यामुळे हे आगार नेहमीच चर्चेत राहिलाय. या आगाराच्या अत्याधुनिकरणाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय. त्यातूनच गुजरातमधील सूरत शहरातील एसटी आगाराच्या धर्तीवर पनवेल आगार उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे खर्च 230 कोटी केला जाणार आहे. या आगारात 14,500 स्क्वेअर मीटर मध्ये बस स्थानक डेपो उभारण्यात येणार असून उर्वरित जागा व्यावसायिक कारणांसाठी उपलब्ध केली जाईल. येत्या 2 वर्षात या आगाराचे काम पूर्ण होईल अशी माहिती एसटी आगार प्रमुख सुनील पवार यांनी दिली आहे.